नहीं मला पण माहित नाही आता पत्रिका पण अदिती जी आणि मी दोघेही थोडी नाराजी व्यक्त करत होतो आणि ती ह्याच्यासाठी की माथेरान मध्ये ऑनलाइन कार्यक्रम उद्घाटन समारंभासाठी उपस्थित आपले प्रमुख पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब म्हणजे साक्षात सूर्य आहेत किशोरीताई तर त्यांच्या नावामध्ये त्यांचा जो आपण उत्साह पाहिला तर अगदी किशोरवयीन तरुणींना पण लाजवेल असा त्यांचा उत्साह उपनगराध्यक्षा वतीने देखील सत्कार होतोय उपनगराध्यक्ष आकाशबाई चौधरी आदित्य साहेबांचा सत्कार होणार आहे विनंती करतो की नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांना माथेरान क्षेत्र आहे अनेक या ठिकाणच्या समस्यांनी मागण्या देखील आहेत काय नियोजन असेल आपण बघितलं असेल गेल्या 2 वर्षात आम्ही सगळ्यांनी मिळून मग पालकमंत्री महोदयात खासदार आमदार इकडचे नगराध्यक्ष सगळ्यांनी मिळून जे कामं केलेली आहेत कोविडच्या काळात देखील कामं जी झालेली आहेत त्याचंच उद्घाटन आम्ही करायला आलो मग सभागृह असेल लायब्ररी असेल रस्ते असतील 2 पॉईंट्स आहेत महत्त्वाचे त्याचं काम आता पूर्णतेला होत आलेलं आहे ते आम्ही लवकरच करू MMRDकडून असेल DPDCमधून असेल आम्ही फंड चांगलं देऊन कामं केलेली आहेत मुख्य गोष्ट म्हणजे माथेरान असेल महाबळेश्वर असेल अशी जी अन्य ठिकाणं आहेत महाराष्ट्रातली पर्यटकांसाठी जी खास करून आकर्षित करणारी ठिकाणं आहेत त्यांचा विकास करणं आणि शाश्वत विकास करणं ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तसंच आम्ही करत राहू आज आपण बघितलं असेल एक चांगलं सभागृह आहे लायब्ररी आहे ह्याचं उद्घाटन झालेलं आहे आम्ही लवकरच करू MMRDकडून असेल DPDCमधून असेल आम्ही फंड चांगलं देऊन कामं केलेली आहेत मुख्य गोष्ट म्हणजे माथेरान असेल महाबळेश्वर असेल अशी जी अन्य ठिकाणं आहेत महाराष्ट्रातली पर्यटकांसाठी जी खास करून आकर्षित करणारी ठिकाणं आहेत त्यांचा विकास करणं आणि शाश्वत विकास करणं ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तसंच आम्ही करत राहू आज आपण बघितलं असेल एक चांगलं सभागृह आहे लायब्ररी आहे ह्याचं